काय बोलणार भा, परत आला आज, काय बोलेन काय बोलेन, तुम्हाला वाटत असेल काय बोलणार. आज मी बोलणार आहे केदार शिंदे यांचे दिग्दर्शन केलेले सिनेमा येत आहे भाई पण भारी देवा हा सिनेमा. तर ह्या सिनेमाचं जे आपले निर्माते कोण आहे, आपले माधुरी भोसले यांनी ह्या सिनेमाचं निर्माते केलेले आणि सहाय्य निर्माते जे कोण आहे बेला शिंदे अजित भुरे यांनी सहाय्य निर्माती केलेली आहे. आता हा जो सिनेमा येतो आहे तो 6 जानेवारी 2023 येणार आहे. आपले केदार शिंदेंनी आपल्या बायकांचे जे बी आई आजी ताई मावशी असे सगळ्या जेवढे महिलांचे विषय आहे त्याच्यावर हा सिनेमा बनवलेला आहे. ते ह्यामध्ये सहाय्य कलाकार आहेत ते ज्यांनी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या रिश्त्यांवर बायकांच्या प्रॉब्लेमवर वार्ता केलेली आहे. तर आपण ह्याच्या पहिला ते केदार शिंदेंचा पिक्चर बघितलेला अरे बाय अरेच्या, त्याच्यामध्ये संजय नार्वेकरांनी काम केलेलं होतं. संजय नार्वेकरांचा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता. तो बायकांच्या मनातल्या भावना जाणतो, त्यांचे मनातले जे विचार जाणतो आणि त्यांच्या प्रॉब्लेमला तो कसा फेस करतो आणि त्यांना कसं त्या जीवनामध्ये त्यांची मदत करतो हे त्याच्यामधून दाखवल्या गेलेलं आहे. तर आता हा सिनेमा पण त्याचा असाच काहीतरी विषयावर हसणार हे नक्की आहे. पण केदारचे जे बी सिनेमे आलेले आहेत ते खूप त्यांनी मेहनत करून त्यांनी बनवलेले सिनेमा असतात. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर पिक्चर पहिला पण बनवलेले होते. त्याच्यामध्ये आपण भरत जाधव असे सारखे मोठे मोठे स्टार त्याचे बघितलेले आहेत. ज्यांनी आपल्या अंकुश चौधरीला पण त्यांनी त्या सिनेमामध्ये घेतलेला आहे ह्याचा काही नेम नाही आहे. पहिला आपण त्याच्यामध्ये बघितलेला सिद्धार्थ जाधवला पण त्याच्याबरोबर बघितलेला आहे. हा सिनेमा येतो आहे 6 जानेवारीला येणार आहे 2023. पण हा सिनेमा आता येणार आहे त्याच्या पहिलाच केदार शिंदेनी या पिक्चरचं आपलं एक मेसेज टाकलेला आहे इंटरनेटवर. तर ते त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की हा सिनेमा खास बायकांसाठी आहे आणि हा सिनेमा नवीन वर्षाला येणार आहे तेव्हा हा सिनेमाची दर्शकांना त्या सिनेमाची जास्त वाट बघायला लागणार नाही. कारण का दोन चार महिन्यात हा सिनेमा येणार आहे. तर हा पिक्चर चांगला आहे, जवळच्या सिनेमागृहामध्ये लागेल तेव्हा सगळ्यांनी बघा अशी केदार शिंदेंना आशा आहे आणि आपल्याला पण आहे. आपण पण सगळे लोक जाऊ. आपल्या केदार दादाचा पिक्चर आहे, मराठी माणसाचा पिक्चर आहे, मराठी सिनेमा आणि मराठी बायका त्याच्यामध्ये खास आहेत. ज्येष्ठ कलाकार आहे रोहिणी आतांगडे सारखे कलाकार आहेत ज्यांनी भरपूर काम केलेलं आहे. तर ते सगळे लोक त्याच्यामध्ये काम करणार आहे आणि आपल्या आदेश बांदेकरांची बायको पण आहे त्यात आहे, त्यांनी पण काम केलं. आदेश दादाच्या बायकोचा पण त्याच्यामध्ये रोल आहे. तर असे भरपूर कलाकार ते हळूहळू त्याच्यासमोर येतीलच. तर आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये लागणारे सगळ्या मराठी लोकांनी हा सिनेमा बघावा असं माझी पण अपेक्षा आहे. मी पण बघणार आहे, सगळ्या माझ्या मित्रपरिवारांना सगळ्यांना घेऊन जा. पण ह्याच्या पहिला मराठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असं केल्यानंतर काय होणार आहे आमचे नवीन नवीन असेच जे पिक्चर जे नोटिफिकेशन येणार ते तुम्हाला